तीव्र होता। समजणार की ब्रेक दोन्ही समसमान दाबत राहा। यशस्वी पणे गाडी चालवली आहे कविता। या गर्द घनदाट जंगलातून आम्ही आता वाट काढत काढत चाललोय। एक तरी बिबट्या, एक तरी कोल्हा आमच्या आडवा येईल अशी अपेक्षा ना, पण कविताच्या भीतीनं दोघंही येत नाही आहेत। धामापूरहून आम्ही आता वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिराकडे निघालो होतो। हे अंतर फक्त 14 किलोमीटरचंच होतं, पण तरीही अर्धा तास लागणार होता, कारण आम्ही काही शॉर्टकटचे रस्ते घेतले होते आणि जे नेमके खराब निघाले। खड्ड्यातून प्रवास करणारा आमचा जीव मेन रोड लागल्यावर भांड्यात पडला आणि फायनली आम्ही लक्ष्मीनारायण मंदिरापाशी पोहोचलो। मंदिराची अतिशय सुंदर रंगवलेली आणि भव्य कमान पाहून इतका वेळचा आमचा थकवाच दूर झाला। कमानीतून आत उतरताना मंदिरा शेजारी असलेला तलाव पाहून मी तर सुखावून गेलो। इथला परिसर अतिशय प्रशस्त आहे आणि खूप स्वच्छ ठेवलेला आहे। मंदिराच्या पुढ्यात 5 दीपमाळा पाहायला मिळतात। इथे माहिती घेतल्यावरती समजलं की या दीपमाळा मराठेशाही काळातील असाव्यात। मंदिर जवळपास 700 वर्ष जुनं आहे, पण मंदिराची उभारणी टप्प्याटप्प्यानं होत गेल्यामुळं मागील 300 ते 400 वर्षात यात आणखीन सुधारणा होऊन आत्ताचं स्वरूप आपल्यासमोर आहे। इथे नुकतीच एखादी यात्रा होऊन गेलेली असणार, कारण सभामंडपात आम्हाला रंगीबेरंगी पताका पाहायला मिळाल्या। पताका पाहून मला शाळेची आठवण झाली। सभामंडप आणि मुख्य देवालय याच्यामध्ये असणाऱ्या या भागाला मुखशाळा असं म्हणतात हे मला इथं आल्यावरती समजलं। या मुखशाळेचं छत सभामंडपाच्या छताहून खूप जास्त उंच होतं आणि इथं जमिनीवर मोठं पितळेचं कासव बसवलेलं दिसलं। मुख्य देवालयाचं बांधकाम हे चालुक्य पद्धतीचं असल्याचं आम्हाला समजलं। पूर्वी या देवस्थानचे नाव श्रीदेवनारायण किंवा श्रीदेव नारोबा असे होते, परंतु मूळ मूर्तीच्या उजव्या बाजूला लक्ष्मी असल्याने या देवस्थानचे पुढे नाव लक्ष्मीनारायण असे झाले। या मालिकेतील प्रवासात आम्ही जेवढी मंदिरं पाहिली त्या मंदिरांपेक्षा अधिक जास्त बारीक कोरीव आणि नक्षीकाम आम्हाला या मंदिरात पाहायला मिळालं। गाभाऱ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला आपल्याला द्वारपाल पाहायला मिळतात, तर गाभाऱ्याच्या दरवाज्याच्या वर शेषशाही विष्णूची मूर्ती ज्याच्या पायाशी लक्ष्मी बसलेली आहे ती पाहायला मिळते, आणि याच्याही वरच्या बाजूला देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात। दरवाज्याच्या बाहेर उजव्या बाजूला मारुतीची मूर्ती कोरलेली दिसते, तर डाव्या बाजूला विनम्र गरुडाची मूर्ती कोरलेली पाहायला मिळते। आत्तापर्यंत पाहिलेल्या आसपासच्या मंदिरांप्रमाणेच इथल्या खांबांवर देखील लाकडामध्ये कोरलेलं बारीक नक्षीकाम पाहायला मिळतं आणि तुलनेनं इथल्या दगडी खांबांवर देखील अधिक बारीक नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं। या दगडी खांबांच्या वरील बाजूस अतिशय सुबक अशी फणाधारी नागांची एक माळच पाहायला मिळते। इथल्या प्रत्येक खांबाच्या साधारण मध्यावर देवी देवतांच्या सुंदर मूर्ती वर्तुळाकार कोरलेल्या पाहायला मिळतात। प्रत्येक खांबावरील मूर्तीच्या वरती आणि खाली वेलबुट्टींसारखी नक्षी सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारात पाहायला मिळते। हा फणाधारी नाग इथल्या लाकडी नक्षीकामाला वेटोळच मारून बसलाय असा भास व्हावा अशा पद्धतीनं कोरण्यात आलाय। एका अखंड लाकडात केलेलं काम पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं। या देवालयात आम्हाला आणखीन एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे चौकोनी आकाराच्या कडीपाटाच्या छतावर लाकडामध्ये कोरलेल्या पौराणिक देवी देवतांच्या मूर्त्या। यामध्ये दत्त, गणपती, महिषासूर मर्दिनी, भस्मासूर मोहिनी, शंकर यांच्या बरोबरीनंच 2 मेषाशी तोंडे असलेला अग्निदेव, माणसावर बसलेला नैऋती, बदक वाहन असलेला विश्वकर्मा, हरिण वाहन असलेला सोम या अशा लाकडी मूर्त्या जवळपास 150 ते 200 वर्ष जुन्या। या मूर्त्यांच्या मधून लाकडी फुलांच्या माळा गेलेल्या पाहायला मिळतात, तसेच झुमरांसारखे आकार देखील कोरलेले आपण पाहू शकता। Thank you.
या मंदिरातील नक्षीकाम आणि कोरीव काम पाहून आम्ही अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन गेलो। आम्ही आता देवालयातून बाहेर मुखशाळेत आलो। इथेही सर्वत्र खांबांच्या वरील बाजूस लाकडामध्ये केलेलं कोरीव काम पाहायला मिळालं। लाकडातील हे कोरीव काम अलीकडच्या काळातलं असलं तरी तितकंच सुंदर आणि सुबक होतं। यावर देखील वृक्षवेली पशुपक्ष्यांची चित्र कोरलेली पाहायला मिळतात। आम्हाला उशीर झालेला असला तरी मंदिरासमोरील दीपमाळांचं शूटिंग घेण्याचा मोह मला काही टाळता आला नाही। मध्यभागी असणाऱ्या दीपमाळेच्या चौथऱ्याच्या खाली दगडामध्ये कोरलेले हत्ती पाहायला मिळतात। हे असे हत्ती दीपमाळेखाली मी पहिल्यांदाच पाहत होतो। शिवाय दीपमाळांवरती अधेमध्ये या अशा मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळाल्या। तर मंदिराकडे तोंड करून दास मारुतीच्या मूर्ती बरोबरीनच विनम्रपणे बसलेली कल्याण पुरुषाची तर बाहेर हातामध्ये चौरी घेऊन उभी असलेली परिचारकाची मूर्ती पाहायला मिळते। आता मात्र मी माझा मोर्चा मंदिरा शेजारी असणाऱ्या तलावाकडे वळवला। या तलावाला नारायण तीर्थ असंही म्हटलं जातं, कारण याच पाण्यानं श्रींचा अभिषेक केला जातो। या तलावाच्या पाण्याचा वापर शेतीसाठी, पिण्यासाठी आणि देवांच्या अभिषेकासाठीही केला जातो। एकूणच हा तलाव या मंदिर परिसराची शोभा वाढवत होता हे नक्की। वा, एकीकडे ऊन कलत होती आणि दुसरीकडे आमच्या पोटातले कावळे आता डोकंवर काढायला लागले। आम्हाला जेवायला भलताच उशीर झाला होता। आता 4 वाजून गेलेत, जेवण मिळेल का नाही माहीत नाही। त्या ठिकाणी खूपच बरं वाटलं, मला खूप आवडलं हे ठिकाण। कवितानं हट्ट धरलं, लक्ष्मीनारायण मंदिराला भेट द्यायचीच, ते बरं गेलं। खूप सुंदर नक्षीकामात होतं। पाणी बघून तर माझं मन अतिशय शांत झालं। मंदिराच्या दोन्ही बाजूला जवळपास पटांगणा एवढ्या जागा होत्या। इथे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत असणार आहेत। ही कमान पाहून मला गोव्यातल्या काही मंदिरांची आठवण येत होती। धामापूरहून वालावलला येताना वाटेत आम्हाला एक छोटंसं हॉटेल लागलं होतं। येताना त्यांच्याकडे चौकशी केल्यावर मालक म्हणाले, कितीही उशीर होऊ दे, या आमच्याकडं। त्यामुळे आम्ही आत्ता या चाफा नावाच्या हॉटेलमध्ये आलो आहे। त्यांनी अशी बाहेर 2 टेबल अरेंज केली आहेत। इथे छोटीशी विहीर आहे आणि असं आटोपशीर छोटंसं हॉटेल आहे। आत किचन दिसत असेल तुम्हाला। आमचे बांगडे तयार होतात त्याच्यात। ही आजची जनरेशन मोबाईलमध्ये कायम रमलेली नॉनसेन्स। तर इथं आल्यावरती आम्हाला कळालं की या हॉटेलचं कालच उद्घाटन झालं आणि आम्ही दोघे पहिले कस्टमर आहोत। तर बांगडा थाळीबरोबर त्यांनी टेस्टला आम्हाला चिकन पण दिलेलं आहे। दोन्हीचा रिपोर्ट कविता करेल। हा, इतका उशीर होऊन सुद्धा मच्छीच्या नुसत्या वासानं मूड बनला होता। कवितानं सुरुवात केली जेव्हा, मी शूट करतो, आमचं जीवन झालेलं आहे, तृप्त झालो, तृप्त, मस्त टेस्ट होती। इकडची ट्रिप आत्ता सार्थकी लागली आमची असं वाटतं आम्हाला। हे माझ्या शेजारी उभे ते इथले कूक आहेत, खूप सुंदर जेवण बनवलेलं आणि मागं त्यांना मदतीला ताई पण आहेत। आणि मालक स्वतः ताटेसाहेब आलेले आहेत, आमची भेट झाली आहे इथं। नाही, मी हा एक व्लॉग करतोय। हो, करा की करा करा। इस्पेशली त्यांनी बांगडा थाळीबरोबर, आम्ही पहिल्यांदाच पहिलेच कस्टमर असल्यामुळे त्यांनी टेस्टर म्हणून आम्हाला चिकन पण दिलेलं। आता फिशबरोबर चिकन मी जेव्हा जेव्हा खाल्लं तेव्हा मला कधी आवडलेलं नव्हतं, कारण फिश आणि फिश करीच्या टेस्टबरोबर चिकन तेवढं चांगलं नाही लागत। पण अपवाद असा, इथं आम्हाला चिकनही तेवढंच आवडलं आणि फिश पण तेवढंच आवडलं। खूप टेस्टी, खूप टेस्टी। चुकवू नका, कुडाळवरून तुम्ही मालवणला जेव्हा जाता तेव्हा वाटेत धामापूरच्या अलीकडे 4 किलोमीटर असेल ना, धामापूरच्या अलीकडे 4 किलोमीटर उजव्या हाताला तुम्हाला हॉटेल चाफा लागेल, अवश्य भेट द्या। मनसोक्त आणि भरपेट जेवण करून आता आम्ही पुन्हा एकदा शॉर्टकटनेच जवळच असणाऱ्या नेरूरकडे चाललो होतो। नेरूरमधून बॅगा घेऊन तिथल्या मित्रांना भेटून संध्याकाळी 6:30 च्या आत आम्हाला कुडाळ बस स्टँडला पोहोचायचं होतं।
तर हे माझे मित्र नेरूरचे रहिवासी ग्रामपंचायत सदस्य नुकतेच निवडून आले, त्यासाठी त्यांचं आधी अभिनंदन. शिवसेनेकडून उभे होते आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आले आहेत आणि त्यांचं कामही तसंच आहे इथं. तर हे मुळात माझी आणि मंजुनाथ यांची ओळख झाली नाटकामुळे. ते त्यांच्या एकांकिका स्पर्धेला घेऊन यायचे, मी माझ्या एकांकिका स्पर्धेंना घेऊन यायचो. आणि इथं मी 2-3 वर्ष नेरूरच्या ओम शिवकृपा कला मंडळासाठी मी इथं एकांकिका घेऊन आलेलो. त्यात यांची खूप मदत झाली मला. यांचा मूळचा व्यवसाय पौरोहित्याचा आहे, पूर्वापार. आणि इथं त्यांचे अन्नपूर्णा भोजनालय आणि निवासाची सोय आहे. भक्ती निवासात जशी स्वच्छ छान सोय असते तशीच इथं सोय आहे. AC नॉन AC दोन्ही प्रकारचे रूम आहेत. आम्ही आता दुसऱ्यांदा इथं राहिलो आहे. नेरूर आम्हाला प्रचंड आवडलं आहे आणि त्यांनीच आम्हाला गाडीचीसुद्धा 2-व्हीलरचीसुद्धा व्यवस्था केली, त्यामुळं आम्ही एवढे स्पॉट पटापट पाहू शकलो आहे 2 दिवसात. मंजुनाथ खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. तर माझा मित्र हा नेरूरचा निलेश गुरव, याची माझी ओळख एकांकिका स्पर्धांमुळे झाली. हा स्वतः नेरूरच्या एकांकिका स्पर्धांचा आयोजक आहे आणि तिथं मी 2-3 वर्ष एकांकिका करत होतो. आमची खूप कट्टी जमली आणि त्यामुळं माझा बेत आत्ता नाटकाच्या निमित्तानं कुडाळला आलो तर नेरूरला जाऊन राहण्याचा आला. खूप खूप मदत झाली याच्यामुळे आणि नेक्स्ट टाईम पुन्हा येणार आम्ही नक्की नक्की. आणि कोकणवासीय अगदी आवर्जून वाट बघतील आम्ही नेरूरवासीय पण, कारण खरं तर 2-3 दिवसाचा तुमचा प्लॅन, 2 दिवसाचा प्लॅन झाला पण मला वेळ देता नाही आला. पण नेक्स्ट टाईम आपण खूप छान. नक्की नक्की. तो MR असल्यामुळे त्याला फिरती होती, त्याचे सर पण आले होते, पण माझी बऱ्यापैकी सोय मंजुनाथ यांच्याकडे यानंच करून दिलेली आहे. थँक्यू थँक्यू. मी आणि कविता आता परतीच्या प्रवासात आहोत. कविताला सगळ्यात मागे सीट मिळाली, त्याच्या पुढं एक सीट मी आहे. आम्हाला कुडाळ ते कोल्हापूर शेवटचा स्टॉप कोल्हापूर गाडी मिळाली. आता रात्री 11:30 होती, त्यापेक्षा रात्री कुठली ना कुठली तरी गाडी मिळेल असा अंदाज आहे.